सगळ्यांना जी सगळ्यांना शुभ सकाळ आणि पप्पांच्या हातचे गावणे आणि चहा आजच्या न्यारीला आहे. सो न्यारी करू केव्हा आणि त्यानंतरच आपला प्रोग्राम सुरू. मला नको तू खा. पाणी भरलं. हा पाणी भरली, भांडी घासली, कपडे धुतले, आता निघालो फिरायला. फिरॉक घरात. घरातला सगळं काम मीच करतोय. हो कपडे भांडी सगळं मीच. आता बायको कधी येतली? नाही येणार. नाही येतला कधीच रवतली. खायला काय नाही तिकडे मुंबई. श्वेता नाही येणार म्हणून टेन्शन ना तुला. बरी होती ना? बरी होती. तळेच रवतला. टेन्शन आला. मी जाव मित्रांनो. आता आपण पोहोचलोय तळेरे नाक्यावर आणि हा जो लेफ्टला रस्ता जातो हा विजय दुर्ग साईडला जातो. सरळ जो रस्ता गेलाय तो मुंबई, या बाजूला रस्ता गेला गोव्याला आणि हा तळेरेचा ब्रिज आणि पत्या गेलाय तिकडे नारळ आणि अगरबत्तीचा पुडा घ्यायला. आणि आपण चाललोय एका देवळामध्ये. आता ते देवळ कुठलं आहे ते तिथे जाऊन सांगेन. हाय नमस्कार, काय नाव? मित्रांनो हे दारुम गाव आणि लास्ट टाइम आपण इथे आलेलो स्वयंभू सिद्धेश्वर मंदिरात आणि आता आपण चाललोय विठ्ठल रखुमाई मंदिरात. आज या विठ्ठल रखुमाईचं 100वं वर्ष आहे, शतक महोत्सव साजरा करतात. सो म्हटलं त्यानिमित्ताने जरा पाया पडून याव्या. आता आपण पोहोचलोय उगवतवाडीमध्ये आणि आपला छोटासा सबस्क्रायबर, काय नाव बाळा तुझा? नियास. आणि नियास मला त्याच्या घरी घेऊन चाललाय आणि त्यांच्या घरी जरा 5-10 मिनिटं गप्पा मारू, सगळ्यांना भेटू आणि मग देवळात दर्शन घेऊन आपल्या घरी जाऊ. किती दिवस सुट्टी आहे रे तुला? ट्यूजडेला जाणार. ओके. मोठी आहे रे स्पेस भरपूर. किती कुटुंबाचं आहे? 8 बिराडांचं. 8 बिराडांचं घर आहे का? वा साधारण 100-110 दहा लोक. काय म्हणतो सगळे आल्यावर मग गजबज असेल ना पुरा. काका नमस्कार. लीला दादा घर हल्लीच बनवलंय का? नाही जुनं असेल. अच्छा मध्ये मध्ये खळा एक वर्ष झाला. ओके एक वर्ष झालं का? छान आहे पण खळा एकदम मोठा आहे. सगळे येतील तेव्हा मला एकदा बोलवा. येईल मी. हे सोपं आमचं 8 बिराडचं कॉमन हॉल. काय मांडघर आहे तुमचं? देवघर. अच्छा अच्छा. किती वर्ष जुनं असेल तरी? 300 वर्ष. बापरे. कुटुंब पद्धती. हा तरी अंदाजे किती लोक आहेत या कुटुंबात? 155 लोक आहेत एका कुटुंबाखाली. बापरे. आणि सगळ्यात मोठा आता सध्या म्हणजे वयाने मोठ असं कोण आहे? वयाने मोठ आता मंदिरामध्ये गेलेले आहे. मोठे गेलो होतो ना. हा हा तेच वयाने मोठ. एकदा सगळे जमतील तेव्हा नक्की बोलाव. मला आवडेल सगळ्यांना बघायला एकत्र. थँक्यू. अच्छा आतमध्ये खायला माहेर खायचा बापाड्यातले तुम्ही? वा मी हरकुळातलो रासम. हा येऊ चाव बरे राव. घरांच्या मधली गल्ली लहानपणी बुलबुले अरे. लहान मुलं जमायचो ना. लहान मुलं. अच्छा अच्छा. लहान मुलं आम्ही कमीत कमी 40 एक असायचो मे महिन्याच्या सुट्टीला खेळायला. आम्हाला बाहेर गावात जायची गरज नाही, एवढी 40 मुलं घरातच. अरे बाबा ते लपा चुकी झालं. ते अंगण झालं. ते अंगण झालं. मस्त आहे. ओ नमस्कार. हे आमचे भाई अरुण भाई. सो मित्रांनो हे ते विठ्ठल रुक्मिणीचं मंदिर आणि आताच आपण दर्शन घेतलंय आणि त्यामुळे महिलांची ओटी भरायला गर्दी खूप आहे, त्यामुळे पटापट साईड बाय साईड कट मारून दर्शन घेतलं. आणि सगळी माणसं खूप छान आहेत इथली. आणि हे आहे
पावनाई मंदिर कुठली भूमकाई आणि हे भूमकाई पावनाई देवीचं मंदिर आणि हे पण बहुतेक तितकं जुनं असावं आणि ह्या मंदिराला 100 वर्ष पूर्ण झालेत. सो खूप छान वाटलं इथे येऊन. आणि हे चाय वडापाव विडापाव स्टॉल असा अजून रात्री गर्दी होईल त्या म्हणून. भेटून बरा वाटला. काळजी घ्यावा, सोयीन राहा आणि परत या. येस येस, नक्की नक्की, कन्फर्म कन्फर्म येणार आहे. होय होय, येतं लाव. चला बाय बाय आजी. गे वापरण्याची आजी, चल येतो. टाटा. सो मित्रांनो, सगळ्यांना भेटून खूप छान वाटलं. खूप छान माणसं आहेत ह्या दारूम गावातील. काय वाडीचं नाव म्हणाला? भगवत वाडीतील सोप्या वरची माणसं. मजा आली सगळ्यांना भेटून. विठ्ठल रुक्मिणीचं दर्शन घेऊन पण छान वाटलं. आता घरात जाऊची वेळ जवळ येईल. आपल्याला एका वेगळ्या गोष्टीकडे वळायचं आहे, त्यासाठी इकडनं जाणं गरजेचं आहे. चला, थँक्यू सगळ्यांना पुन्हा एकदा. बरी दिसत आपण आहोत तैरे नाक्यावरनी. आपल्याला भेटलेत नलीन सावंत, आपल्या गोष्ट कोकणातली परिवाराचे सदस्य. आणि कोणाचं नाव सांगितलं तुम्ही? नीता सावंत आणि सुरेखा. नीता सावंत आणि सुरेखा सावंत यांना पण खूप खूप धन्यवाद. छान वाटलं तुम्हाला भेटून. थँक्यू. सो सगळ्यांना पुन्हा एकदा शुभ सकाळ. ते पण थेट आपल्या हरकुळातून कोकणातून. आणि पुन्हा एकदा आपण आपल्या घरी आलोय. आणि पप्पा आणि मी चाललोय आता रान कापायला, काजूच्या इकडचं उरलेलं. आणि लास्ट टाइम आपण व्हिडिओमध्ये बघितलेलं, आपण इथे भेंडी घालून गेलेलो जायच्या आधी. त्यानंतर इथे मुळे घातलेले, तर हे ते मुळे आणि भेंडी इथे रुजले. आणि या कुंडीमध्ये वेलींच्या बिया म्हणजे दोडकं, काकडी आणि पत्याने त्याला घरी न्यायसाठी या दोन बिया घातलेल्या, त्या पण रुजल्यात. आणि पाऊस पडलाय रात्री भरपूर, खळं बघून समजत असेल. आणि नदीला पण पाणी मोठं गेलं. आता जाऊ काजींजवळ. आज काय पाणी घालायची गरज नाही ना पप्पा काजीनं? बरा झाला. चला मित्रांनो, आता आपण पोचले आपल्या काजूच्या बागेत. आणि ते आपली ही 10-12 झाडं आपण वटपौर्णिमे दिवशी लावलेली, पहिली वटपौर्णिमा लक्षात राहावी म्हणून. आणि त्या काजूला मोहर बघा. चल, हा आता इकडनं कट करावा लागेल, कारण इतक्या लहान वयात एवढा मोहर चांगला नाही, पुढे मग वाढणार नाही नीट ती. आणि पप्पा आणि मी मिळून त्याविषयी परत साफ करून गेलेलो. त्यानंतर पप्पांनी परत येऊन साफ केलं. आता आम्ही फवारणी करणार आहे. उरलेलं हे कराडं हे कापून ठेवणार आणि मग एका कोपऱ्यात घेऊन झाडून टाकणार. फवारणी यासाठी करायची कारण ही जर पानं अशी मरत असतील तर त्यांच्यावर फवारणी करणं गरजेचं आहे. हे बघा किती मिली घातलं, 25 मिली. तर आता एका बाजूला पप्पा फवारणी करतील आणि दुसऱ्या बाजूला मी आता उर्वरित जे काय कराड आहे आपल्या झाडांच्या आजूबाजूला ते सगळं कापून घेईन आणि मग आपली बाग एकदम स्वच्छ होईल. नमस्कार, मी अनिकेत रासम, गोष्ट कोकणातल्या चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपल्या सगळ्यांचं मनपूर्वक आणि सकाळ सकाळ थेट हरकुळातून स्वागत आहे. माझं गाव हरकुळ खुर्द आणि हे गाव कणकवलीमध्ये 22 किलोमीटर आतमध्ये आहे. आणि केरळमधनं फिरून आल्यानंतर आजचा आपला पहिलाच दिवस, म्हणजे काल तर आम्ही आराम केला आणि आज माझा पहिला दिवस. केरळचा आणखी एक ब्लॉग पेंडिंग आहे जो 4th आणि 5वा दिवस असा एकत्र मिळून मी केलेला, पण एडिट नाही केला आहे. सो तो पण टाकेनच लवकरच. बाकी आजच्या दिवशी आपण सगळ्यात आधी तर आपली बाग स्वच्छ करणार आहे. पाण्याचं टेन्शन आता पुढचे 4-5 दिवस तरी नाही, कारण काल खूप भयानक पाऊस लागला. अक्षरशः नदी वाहत पाणी वाहायला लागलेलं इतका पाऊस होता. आणि वातावरण पण बघू शकता, वाजलेत 9:30 आणि मळबट आहे. ऊन अजिबातच नाही. मला मळबट जास्त आवडते उन्हापेक्षा. गरम वाटतं, थंड असतं जरा, पण थंड नाही वाटत आहे, उकडतं आहे. सो आता आजचा आपला कार्यक्रम सुरुवातीला हे सगळं रान कापून घेणं. हा गॉगल बघत असाल तुम्ही मला रानात किती गॉगल, तर ते रान डोळ्यात उडू नये म्हणून फॉर सेफ्टी गॉगल आणि फुल पॅन्ट घालायचे. सो फुल पॅन्ट घालून घेतो, रान कापूया आणि मग आज सगळ्यांना भेटूया जरा. या बाजूला इथून मी एवढं सगळं कापलं, मग पप्पा म्हणतात थांब तुला मी दाखवतो. म्हटलं दाखवा.
डोळ्यात उडायचे फुल चान्स, पायावर लागतं ते वेगळं. पॅन देऊ का? जात ना सुसाड एकदम. तर सुरुवातीला आपण जेव्हा इथे आलेलो तेव्हा हे असं कराड वाढलेलं, आणि ह्याच कराडाची जास्त भीती, कारण हे कोपरे वापरातले नाहीत, हे रिकामी कोपरे आहेत, आणि चुकून वनवा वगैरे लागला तर ही आग अशी पुढे सरकते, म्हणून आपल्याला हे क्लिअर करणं गरजेचं होतं. थोडं इकडची खाली पण जाऊन थोडं करायला लागणार आहे. सो मित्रांनो, रान तर संपूर्ण मारून झालं, आता ह्या एका काजूच्या झाडाला सावळी होते, जरा फांद्या मारायला लागतील, म्हणजे जर ऊन लागलं तर झाड पटापट वाढतं, उन्हात झाड आपलं अन्न तयार करतं. मला माहिती आहे, तुम्हाला माहिती आहे, फक्त सावळी काढायची हेच सांगण्याचं तात्पर्य. आता जरा निवारीला, आणि अशा प्रकारे आता हे संपूर्ण कराड आपण कापून घेतलं आहे, संपूर्ण आपली बाग आता रिकामी झाली. आता फक्त भांगेराने हे संपूर्ण एका साईडला ओढायला लागेल, आणि मग सुकल्यावर आग लावून द्यायची, पण झाडांपासून लांब. आता इथे वरची जागा पण रिकामी आहे, विचार करतोय की इथे पण जमीन ओली आहे तर एक दोन झाडं. वेळात वेळ काढून पाण्यावरचा सगळा आतबार साईडला ठेवून माझा मित्र मला भेटायला आलाय. सँडी कसा आहेस? हा, तुला माहिती आहे मी खाय गेले? खाय गेले सांग. चांगले काय तुम्ही मोहर म्हणून? हा, तुझ्या हातानेच कापत आहे तो मोहर. खाय गेले सँडी? सुरांत कापून झालं आणि आता घरी चाललोय, तर जाता जाता आपल्या लाडक्या मित्राची भेट घेऊया. असं ऐकण्यात आलंय की भाईंनी कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, तुला माहिती आहे? तरी आता किती लाखाचा? काय माहिती, त्या लाखाचा काय माहिती, किती त्याच माहिती असतात, काय पर्सेंटेज आहेत की नाही आपले काय वाटत नाही. तुका पण नाही बोलवलं त्यांना? मित्र माझा मोठा झाला. कोण? मी पतो. पतो? मी मोठो नाही, मी बारको. कॉन्ट्रॅक्टर मित्राची भेट घेऊया. बोलले तर खरा खरा का खोटा? ट्रॅक्टर ओळखीच वाटत मला. अरे दादा नमस्कार. हा, तू चाललं? शॉप टाकलंस मग आली? काय राहुला संदीप? या संदीप सांगत आपल्या पत्या भाईंनी इथे खळा बनवायचा कॉन्ट्रॅक्ट घेतलाय, आणि ही पत्रा शेड अजून पुढे सरकवणार आहेत, आणि आता ही नदीतून दगडं आणतायत, आणि दगडांवर पत्या काय घालणार? माती. माती घालणार? नंतर कोबावरती. अच्छा, खडी खडी सिमेंट कोबा? ओके, खडी वाळू आणि सिमेंट. भारी रे, आमचा पण बघ जरा, या टाकीत खिकडे पाळायला हरकत नाही बघा. मासे सोडलेला ना पावसाळ्यात. मस्त आहे. किती फूट आहे? तीन फूट. स्विमिंग पूल आहे. मी पत्याला तिथे मशीन हवी होती, त्याला मशीन दिली, आणि आता आपण चाललोय घरी. त्याचं काय आजूबाजूचं रान थोडंसं वाढलेलं, ते कापतो म्हटलं ठीक आहे. डोंगरामध्ये ऊन आहे का धुकं आहे काय कळत नाही, पण पावसामुळे असू शकतं. चला आता घरात जाऊया, आणि जाता जाता जर हसरी आई असली तर जरा तिका भेटूया. 5-6 दिवस तिका दिसलंय नाही ना, बेचैन झाली असेल. आणि जसं मी सांगितलं तशी आपली आजी बाहेर बसली आहे, आणि आता मला बघून थक्क होईल. अरे नो रिएक्शन. अजी हो इले इले बरी आहे ना? हा, आज इले नाही. ती नाही उची मुंबईक. मुंबईक नाही. आईला सोडलं? हो. आईला सोडलं किती गेली मुंबईक? आता नाही.
आता मी एकटोच मीच तुका आता आई बाबाकडे गेली घराकडे आहात जेवलं किती वाजले एक वाजलं तब्येत बरी हा दुखत सगळा हा बावे होय काय म्हणा होता काय म्हणा होता उघडा वाटता रे नाही दोन तीन दिवस ती म्हणता मी नाही तर उघडा उघडा वाटवत रे का पिढा कोण नसता ना माताची बायको चैत रोडी श्वेताची लय काळजी आहे ती का सांगली श्वेता नाही इलिया 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 नाही म्हणे की तर लबाट बोलतो बायको आणि कोण राहा फोंड्यात फोंड्यात येतली तुका भेटाक बघायला बोलू भेटाक बोलू येतली येतली ना मी जाऊ जा आता जातलं का पाडा जेवतलय जेवतलय आता चायन माका इले इले पेज दिल्या ना प्यूक आणि ती करते जेवण स्वतः पेज प्यायला आज मेनू मी मुळ्याची भाजी आहे आणि इथे आमचे चिनूबाईने घातली आहे तीन गोंडस छान छान पिल्लं ज्यातलं एक सिम चिनू सारखं आहे एकावर काळा डाग आहे छोटासा आणि एक वाघासारखं आहे चिना चिना का करतो कंग्रॅच्युलेशन्स केवढचे अजून दोरी नाही उगत द्या आम्ही अजून दोरी नाही उगत ना बबी बबीच्या बेबीने अजून दोरी नाही उगत दे हे तर खूप छोट आहे आणि हा वाघोबा काय करतोय आमच्या वाघोबा काय करतो वाघोबा आओ चिना चिना याव 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 आता यांचं नामकरण आपण डोळे उघडल्यानंतर करूया बराच वेळ झाला यार जेवणाची वाट बघते आमची आई कधी करणार आहे जेवण आई भूक लागली यार चिनूला भरव आधी तू मला भरव मग मी चिनूला भरवेन सो आम्ही श्वेता आणि मी मिळून प्लॅन केलाय की सॅटर्डे संडे आहे तो 3 ते 5 तारखेच्या मध्ये आम्ही रत्नागिरी फिरायला चाललो आहे सो रत्नागिरीत कोणी असणार आहात 3 ते 5 दरम्यान तर मला नक्की कॉन्टॅक्ट करा इन्स्टावर आपली इन्स्टावर आपली आय डी आहे गोष्ट कोकणातली म्हणून तिथे मेसेज केला तरी चालेल आणि तुम्ही मला सजेस्ट करू शकता की रत्नागिरीत खूप भारी असं काय बघण्यासारखं म्हणजे तसं मी गुगलवर बरंच काही बघितलं आहे आरे वरे बीच आहे गणपतीपुळे आहे गणेशगुळे आहे त्यानंतर जयगड फोर्ट आहे रत्नागिरीचा पण फोर्ट आहे सो अजून काही एक्स्ट्रा ऑर्डिनरी असं प्लेस आहे जे बघून मला खूप जास्त वाव वाटेल असं काही असेल तर मला इन्स्टाला त्या प्लेसचा फोटो आणि मॅप लोकेशन पाठवा आणि जर तुम्हाला जमत असेल मी गणपतीपुळेचा रूट धरला आहे मार्लेश्वरला पण जाणार आहे सो या दरम्यान का कोण असेल तिथे आपल्या जवळपास तर मला नक्की कळवा मग मी तुम्हाला पण भेटून जाईन आणि काय नाही आणि आता जेवूक चला यार आई भूक अरे अरे चिनूचे काय लाड चिना पेप्सीच खाणार फक्त आणि विस्कच कोण खाणार मोठी सुमित्रांनो आपल्या ताटात आहे मटार फ्लॉवर ची भाजी मुळ्याची भाजी मुळागरचा आहे आणि पप्पांनी काढलेल्या कुरकुरीत बटाट्याच्या भाज्या आणि मिरची आणि सोबतच घावणे आणि डाळ भात आणि त्याचसोबत आपल्याकडे आहे हे पीक ट्रीटचं मिरचीचं लोणचं आहे सोबतच आपल्याकडे आहे लिंबाची चटणी लेमन चटणी आणि हे आहे खट्टा मिठ्ठा म्हणजे लिंबाचं लोणचं आंबट आणि गोड
सो हा ब्रँड आहे पिका ट्रीट म्हणून, पुण्यातला ब्रँड आहे आणि खूप टेस्टी लोणचं यार. लास्ट टाइम पण मी तुम्हाला एकदा दाखवलं आहे गेस, आणि आमच्या आईने बघता बघता ती बरणी कधी संपवली कळलंच नाही. संपवली मी छान आहे लोणचं, जेवायला होतं. मग आमच्या आईला आणि पप्पांना खूप जास्त आवडलं. दोन डबे संपवले, ही छोटी बरणी आहे, अशा बरण्या पण संपवल्या त्यांनी. सो मला पुन्हा मागवावं लागलं, आणि जेवताना जरा खाल्लं नाही, खरंच खूप मस्त लागतं. मिरचीचं किंवा लिंबाची गोड चटणी जरी खाल्लं तरी ऑसम आहे. आणि ऑइल फ्री लोणचं आहे, ह्यातलं एक लोणचं असं आहे जे तुम्ही उपवासाला वापरू शकता, ते म्हणजे लिंबाची चटणी. सो तुम्हाला पण असं जर प्रोडक्ट मागवायचं असेल लिंबाच्या लोणच्याचं किंवा मिरचीचं लोणचं, सो पिका ट्रीट म्हणून ब्रँड आहे. सो तुम्ही खाली दिलेल्या लिंकमध्ये सर्च करू शकता, डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, आणि तुम्ही तुमची ऑर्डर मागू पण शकता. सो आता जेव्हा जेवू, मी पण जेवतो. आई तू काय कुठलं खाणार आहे आज? मला हेच आवडलं. तुला जास्त कुठलं आवडलं? लिंबाचं. लिंबाचं आवडला? गोड की आंबटी? आंबट गोड. तुम्हाला कुठलं आवडलं? मिरची. त्याला मिरची आवडली. मिरची घ्या, हे तू आंबट गोड घे, मी लिंबाची चटणी घेतो. चला जेव केव्हा. भाजी नसली तरी चालेल, पण हे लोणचं खाल्लं जेवण जातं. हा ना, मस्त. सो मित्रांनो, छान पोटभर जेवण झालं, आणि आईच्या हातचं जेवण आफ्टर सो लॉंग खूप मस्त वाटतंय. आता वार होतो आज मंगळवार, तर म्हटलं नको आज नॉनव्हेज नको. सो नॉनव्हेजचा दिवस आपला उद्या आहे, उद्या आपण एखादी नॉनव्हेज रेसिपी नक्की बघू. आता ती काय बघायची तुम्ही कमेंट करून नक्की सांगू शकता. बाकी केरळचा एक ब्लॉग अजून पेंडिंग आहे जो मला अपलोड करायचा आहे, पण मी तो उद्या किंवा परवाच्या भागात करेन. सोबतच आजच्या व्हिडिओमध्ये आपण लास्ट टाईम म्हणजे मी केरळला जाण्या अगोदर दारूम या गावात गेलेलो, जिथे विठ्ठल रुक्मिणीच्या देवळात 100 वर्ष पूर्ण झालेली मंदिराला. सो त्यानिमित्ताने आपल्याला सोप्यावरच्या माणसांनी म्हणजे त्या छान परिवाराने आपल्याला इन्व्हिटेशन दिलेलं, आणि त्यांच्या घरात गेल्यानंतर खूप छान आदरातिथ्य केलं, सगळ्यांनी खूप छान छान गप्पा मारल्या. जसं की आमची काही खूप जुनी ओळख आहे, आणि रोज व्हिडिओ बघितल्यामुळे तुमच्यासाठी मी काही नवीन नसेनच, म्हणजे तुम्हाला मी तुमचाच कोणतरी वाटत असेन मे बी. सो थँक्यू सो मच या प्रेमासाठी. आय होप तुम्हाला आजचा हा व्हिडिओ आवडला असेल, ज्यामध्ये आपण काजूच्या झाडांची कशी काळजी घेतली ते पण बघितलं, सोबत विठ्ठल रुक्मिणीचं दर्शनसुद्धा घेतलं, छान छान नवीन नवीन लोकांना भेटलो, आणि जो मी तुम्हाला पिका ट्रीट या ब्रँडबद्दल सांगितलं, लोणच्याचा जो ब्रँड आहे, तुम्ही नक्की ट्राय करा. खूप छान लोणचं मिळतं यार, खूप छान टेस्टी असतं. डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देतोय, जा आणि मस्त छान छान लोणच्याची ऑर्डर घ्या, आणि खाऊन झाल्यानंतर मला नक्की सांगा कसा होता. बाकी व्हिडिओ आवडला असेल तर कमेंट करून नक्की सांगा कसा होता. चॅनल नवीन असेल लाल कलरचं बटन सबस्क्राईब करा, लिंक शेअर करायला विसरू नका. भेटू उद्याच्या भागात, तोपर्यंत टाटा बाय बाय, टेक केअर, काळजी घ्या, सैन रहा.